नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 20 ऑगस्ट. आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मित्रांनो आता दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. छोटी सेपरेट आहे मित्रांनो, आता लगे दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुपारनंतर नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. नाशिक जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये निफाडचा आसपासचा भाग, लासलगाव, तसेच इकडं चांदवड, दोधांबे, मनमाड या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. सटाणा, अहवाटी, नामपूर, निमशेषवाडी, अजंक, मालेगाव वगैरे या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. नाशिकच्या दक्षिण पूर्व परिसरामध्ये ज्यामध्ये सिन्नर, नांदूर शिंगोटे, दुबेरे, पांढुर्ली, तिरडे वगैरे या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी किंवा भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे. संगमनेर, श्रीरामपूर या भागांमध्ये हलका ते मध्यम, कोपरगाव, वैजापूर या भागामध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जुन्नर, खेड वगैरे मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये लावासा आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता. इतरत्र बहुतांश भागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर जास्त राहण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात सोलापूर जिल्ह्यामध्ये वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तुरळक भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर बुलढाणा आणि आसपासच्या भागामध्ये अकोल्याच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील नांदेड तसेच परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल. दक्षिण भागामध्ये धाराशिव, लातूर वगैरे थोडासा जोर जरी कमी असला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघा मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता. नागपूर विभागातील वाशिम आणि यवतमाळमध्ये हलका ते मध्यम तर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी जोर वाढणार आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये उत्तर परिसरामध्ये पावसाचा जोर आजही जास्त राहील. भंडारा, नागपूर, नागपूरचा उत्तरी परिसर, गोंदिया वगैरे या भागांमध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे. इकडं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये बघायला मिळेल. रात्रीपर्यंत काही परिसरातील पावसाचा जोर जरी कमी होणार असला तरी पण नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस कायम राहणार आहे. त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर आसपासचा परिसर आहे. मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम परिसर तसेच इकडे जुन्नर, खेड वगैरे या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच कोकण विभागामध्ये उत्तर कोकणात मुंबई, पालघर, ठाणे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्री मध्यरात्री देखील आहे. तशी मध्यरात्रीची अपडेट मित्रांनो आपण देणारच आहोत संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.